जर आपण सहज आणि सुलभतेनं रासायनिक खताद्वारा हे नत्र जर पिकाला देत असेल तर का बरं या जीवाणूबाबत बोलतोय? किंवा त्यांचा वापर करण्यासाठी शेतकऱ्यांना वारंवार का सांगतो? असा पण प्रश्न आपल्याला पडला असेल. आणि या प्रश्नाचं उत्तर समजून घेण्यासाठी शेतकरी बंधूंनो, हे समजण्यासाठी आपल्याला प्रथम नत्र स्थिरीकरण कशाप्रकारे होत असते हे समजून घेणं खूप आवश्यक आहे. आणि हे नत्र स्थिरीकरण कसं होतं यासाठी आपल्याला आणखीन पुढे जाऊन हे नत्राची सायकल पण समजून घेणं आवश्यक आहे, म्हणजे आपल्याला या प्रश्नाचं उत्तर मिळेल. त्यामुळे प्रथम आपण नत्राची सायकल समजून घेऊ, नत्राचं चक्र कसं आहे ते समजून घेऊ. आपल्या सर्वांना माहिती आहे की पृथ्वीच्या वातावरणामध्ये 78.08% नत्र आहे, 20.94% ऑक्सिजन आहे, म्हणजे 99% हे दोन वायू येतात आणि उरलेल्या 1% इतर सर्व हवेतील घटक येतात. वातावरणामध्ये आपल्या मोठ्या प्रमाणात असलेला हा जो नत्र आहे त्यामध्ये 2 ॲटम असतात आणि ते 3 बॉन्डनं बांधलेला असल्यामुळं तो कोणत्याही रिॲक्शनमध्ये सहभागी होत नाही आणि त्यामुळे तो वातावरणातील जो नत्र आहे ना तो पिकाच्या कामाचा नाही, वनस्पती त्या नत्राचा उपयोग करून घेऊ शकत नाही. आपल्याला तो हवेतील नत्र पिकाला उपलब्ध करून देण्यासाठी विविध प्रकारच्या जीवाणूंची आवश्यकता असते आणि आपल्या जमिनीमध्ये असलेले यातील काही जीवाणू हे वातावरणातील नत्राचं म्हणजे N2 सेवन करतात आणि अमोनियाच्या स्वरूपात तो नत्र बाहेर सोडतात. त्यानंतर ह्या अमोनियाला परत दुसरे जीवाणू खातात आणि नायट्राईट स्वरूपातील नत्र बाहेर सोडतात. हा नायट्राईट स्वरूपातील नत्र परत तिसऱ्या जीवाणूचं अन्न आहे आणि तिसऱ्या प्रकारचे जीवाणू ह्या नायट्राईट स्वरूपातील नत्र खातात आणि नायट्रेट स्वरूपात नत्र बाहेर सोडतात. म्हणजे आपण पाहिलं की हवेमध्ये जो N2 स्वरूपातील नत्र होता तो जमिनीमध्ये अमोनिया, नायट्राईट आणि नायट्रेट या तिन्ही स्वरूपामध्ये उपलब्ध करून देण्याचं काम ही जीवाणू करतात आणि या तिन्ही स्वरूपातील नत्र झाडं घेऊ शकतात. परंतु या तिन्हीपैकी सर्वात महत्त्वाचा आणि पिकाला सहज उपलब्ध होणारा फॉर्म म्हणजे नायट्रेट. आता ह्या स्वरूपातील नत्र जर आपल्या झाडाच्या मुळाजवळ असेल तर आपलं झाड काय करतं तर त्या मुळाद्वारा त्याला डायरेक्ट घेऊ शकतं. परंतु जेव्हा पाऊस पडतो किंवा आपण पिकाला पाणी देतो तेव्हा जमिनीमध्ये उपलब्ध असलेला हा मुक्त नत्र त्या पाण्यामध्ये मिसळतो आणि आपल्या शेतातून तो बाहेर वाहत जातो. तसं जमिनीतील काही नत्राचा गॅस तयार होऊन तो परत हवेत मिसळतो. किंवा आपल्या जमिनीत जर हवा खेळती नसेल तर त्या ठिकाणी ऑक्सिजनची कमतरता असते आणि त्या ठिकाणी एक वेगळ्या प्रकारचे ॲनरोबिक बॅक्टेरिया या नायट्रेटवर जगतात आणि गॅसच्या स्वरूपात तो परत नत्र हवेमध्ये सोडला जातो. शेतकरी बंधूंनो, या ठिकाणी एक गोष्ट मला आपल्या लक्षात आणून द्यायची आहे आणि ती म्हणजे की ही जी प्रक्रिया आहे डीनायट्रिफिकेशनची किंवा नत्र लॉस होण्याची, ही फक्त लूज किंवा मुक्त नत्राच्या बाबतीतच होते. जमिनीतील फक्त मुक्त नत्रच गॅस स्वरूपात बाहेर जाऊ शकतो किंवा पाण्याद्वारे आपल्या शेतातून बाहेर जाऊ शकतो. मायक्रो ऑर्गॅनिझम किंवा इतर सजीव तसेच त्यांच्या अवशेषामध्ये साठवलेल्या नत्राच्या बाबतीत मात्र असं होत नाही. आता आपण या रासायनिक खताद्वारा जमिनीमध्ये देत असलेला नत्र हा प्युअर म्हणजे मुक्त नत्र असतो आणि रासायनिक खत दिल्यानंतर जेव्हा पिकाला पाणी दिल्या जातं किंवा जोराचा पाऊस पडतो तर तेव्हा काय होतो, हा रासायनिक खताद्वारा दिलेला मुक्त नत्र पाण्यासोबत वाहत जाऊन पाण्यामध्ये प्रदूषण निर्माण करतो. तसंच या मुक्त नत्राचं व्हॉलाटलायझेशन लवकर होतं, म्हणजे वाफ होऊन तो हवेत निघून जात असताना मोठ्या प्रमाणात नायट्रस ऑक्साईड हा ग्रीन हाऊस गॅस वातावरणामध्ये सोडला जातो, त्यामुळे आपली हवासुद्धा प्रदूषित होते. शेतकरी बंधूंनो, एवढ्यापुरतंच हे मर्यादित राहतं असं नाही आहे. हा मुक्त स्वरूपातील नत्र गांडुळासाठी सुद्धा खूप हानिकारक असतो, त्यामुळे ज्या ठिकाणी आपण रासायनिक खत देतो त्या ठिकाणी हे गांडूळ एकतर मरतात किंवा तिथून निघून जातात. सोबतच हे रासायनिक खत दिल्यामुळे जमिनीचा सामू म्हणजे PH सुद्धा बदलते आणि त्यामुळे ह्या जीवाणूंसाठी सुरक्षित वातावरण हॅबिटॅट तिथं राहत नसल्यामुळे जीवाणूंची संख्या कमी होते. थोडक्यात सांगायचं म्हणजे ह्या रासायनिक खतामुळं आपली जमीन निर्जीव बनते, तिथले सजीव कमी होतात.
आणि मग जेव्हा जमिनीतील शिल्लक राहिलेला जो नत्र आहे ती झाडं घेऊन टाकतात किंवा पाण्याद्वारा तिथून निघून जातो आणि त्या ठिकाणी झाडाला लागणारा जो अधिकचा नत्र आहे त्याची जी गरज भागवायची आहे ती गरज भागवण्यासाठी तिथं जीवाणू मदत करायला शिल्लक नसतात, कारण संख्या त्यांची कमी झालेली आहे. ह्या पिकाला लागणाऱ्या अधिकच्या नत्राची गरज भागवण्यासाठी मग आपल्याला काय करावं लागतं, तर आणखीन रासायनिक खत द्यावं लागतं. परंतु अशा प्रकारे रासायनिक खताच्या वाढत्या वापरामुळं हा प्रॉब्लेम अधिकच जटिल होत जातोय. ह्या रासायनिक खताच्या वापरामुळं जमिनी निर्जीव झालेल्या दिसतील. बरं, हे जीवाणू आपल्या पिकाच्या मुळाला नत्र पुरवण्यासोबतच इतरही महत्त्वाची कामं करायचे, जसं की जमिनीची रासायनिक आणि भौतिक गुणधर्मसुद्धा मेंटेन राहायचे, त्यावरसुद्धा या सगळ्या गोष्टीचा प्रभाव पडतो. बरोबर शेतकरी बंधूंनो, आपण ह्या जीवाणूंच्या आधारावर स्वावलंबी आणि शाश्वत शेतीच्या सोबत न जाता फक्त मुक्त स्वरूपातील अन्नद्रव्य रासायनिक खताद्वारा पिकाला देत असताना ना फक्त आपला खर्च आपण मोठ्या प्रमाणात वाढवत आहे, तर आपल्या जमिनीला हळूहळू आपण निर्जीव बनवण्याचं कामसुद्धा आपण करत आहोत. शेतकरी बंधूंनो, अशा निर्जीव झालेल्या जमिनीत पिकाला अन्नद्रव्य पुरवण्याची क्षमताच नसल्यामुळं पिकाचं पोषणसुद्धा योग्य होत नाही आणि त्यामुळे आज आपल्याला दिसतं की आपण जे अन्न खात आहोत त्याची न्यूट्रिशनल व्हॅल्यूसुद्धा दिवसेंदिवस कमी होत आहे. हेल्दी फूड रिक्वायर्स हेल्दी सॉइल. त्यामुळे शेतकरी बंधूंनो, माझी आपल्याला विनंती आहे की आपली जमीन जर जिवंत असेल, सुपीक असेल, तर या जीवाणूंना समजून, इथल्या सजीवसृष्टीला समजून शाश्वत शेती करा, म्हणजे आपल्या जमिनीला सुपीकच राहू द्या. तुम्ही तुमच्या जमिनीची काळजी घेता तर तुमची जमीन तुमच्या पिकाची काळजी आपोआप घेईल. आणि या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसल्यास आताच करा, तसंच बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. हा व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्की लाईक करा, तसंच इतर शेतकऱ्यांनासुद्धा शेअर करा. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले मनपूर्वक धन्यवाद. थँक्यू सो मच. परत भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.